नमस्कार मित्रांनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. आणि मी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलो आहे, कारण मला टाईम भेटत नाही गावा काय, कारण जॉब असता म्हणून. तर आज मी तुळशीच्या लग्नानिमित्त आज गावा गेलं आहे. आणि आज आमच्या देवळामध्ये 2 दिवस कार्यक्रम होते कार्तिकी एकादशीनिमित्त. तर आज कार्यक्रम आहे. काका, काय कार्यक्रम आज आपल्याकडे? आज कार्यक्रम, हां, आज वारी पचवणार. अच्छा, तर आपण जाऊया पुढे देवळाजवळ, आपल्या रामेश्वर मंदिराजवळ, आणि आपण बघूया कार्यक्रम. अच्छा, चला, बाय बाय. हे बघा, आता सगळेजण मंदिरात चाललेले आहेत. तर हे बघा, आता सगळेजण गेटच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि सभा मंडपात येणार.
आजपर्यंत जरी विचार नाही केलास तर केव्हा तुका विचार करूचो असत तेव्हा कर नाही तर नको करू माझा वचन दिला वचनाप्रमाणे तुका वचन दिला वाटतं आणि त्या वचनाप्रमाणे तू पाळलंस ना आणि शेवटी त्या जोडान थांबला नव्हता ह्या पायऱ्यावरती जर सत्याची जर असत तर माझा मी वार्षिक करून घेतलाय पण तू तुझा विचार कर नाही तर स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेतलास असा ह्या जोडान वचन दिलं होतं त्याप्रमाणे तुका यापुढे जसा माझ्या आवाजात हाताचा हातीत घेऊ तसं दर्शन दिलं आणि जसो न्याय केलं त्याप्रमाणे न्याय करायची तू काय मी काय पाच आणि दोन सात अंधारा करायची समजूत करून सुद्धा त्यांची समजूत नाही होत अरे ज्यावेळी समजत होईल त्यावेळी त्याची तो समज करेल पण पाच आणि दोन सात अंधार आकार आणि तो मळीचो आकार जशी रे एका पानाची मर्याद त्याप्रमाणे दिलेला वचन तोडायचा ना आणि येणारा वार्षिक करून घ्यायचा मान्य आहे ना हा अरे एक नाही दोन नाही आणि तीन तीनवटा सुरुवात केल्यापासून तू वार्षिकात तू बाजूक रोवलं स्वतः म्हणू बाजूक रोवलं ते तू विचार कर हे बघा आता सगळेजण प्रदर्शनं घालणार मंदिराभोवती प्रदर्शनं मारून झाल्यावरती आम्ही सगळेजण नदीजवळ जाणार आहे सगळेजण नदीजवळ चालले आहेत
सगळ्यांनी छान असं सहकार्य केलं मला ही व्हिडिओ बनवण्यासाठी. नदीजवळ पोहोचलो आम्ही. सर हे बघा सगळ्यांनी, ही आमची नदी. भव देव मारिया पातपुरी वराकार अनादी कालचो देव तू सत्याचो भवानी शंकर स्वयंभू रामेश्वर त्याचप्रमाणे असलेले तुझे बारा काळ काळ पाहुणार रवनाथ आकार बाराचो पूर्व स्मायचो पूर्व पूर्व समन पुरवण्याचो आकार पूर्व गावडो गावडे ओशिक गाव गावडी गावडी पंचायत श्री घाड ओशिक परभशिक परमूळ पुरुत्वात बारा चोकळा लिंग भराडे भूमिकेचो ब्राह्मण भूमि आकार सिद्ध महापुरुष शिदाळ चळतोत गडकरण बाई माझ्याशी भारत अवकुरु भारत अवटो सती बेळपाण खुणी राजसत्ता पुरुषसत्ता इटला दे कडलो चाळो हेदे कडलो चाळो बारा चिन्हित नेतो देवचार त्यातंत पूर्वेकडचो देवचार तर बाबा काय तू पूर्वकांता सद्गण जीत काय रीत घालून त्याप्रमाणे आज या कार्तिका एकादशी दिवशी पूर्वलिंगाकडसून जी तुझी वारी येऊची त्यापर्यंत तुझ्याकडे हिलली असेल आणि तुझ्याकडसून ह्या माऊलीकडे येऊची तीर्थाकडे येऊची त्यापर्यंत हिलली असेल तू पूर्व तुझ्या बारा पाचाची ताळ्यात आपण समज असल्या अंधाराकरांची समज असल्यांच्या समजूची जे काही माऊलीची आज आकाशे वावडी ज्या तीर्थाच्या आजकडे जळ आसरांची सेवा करूची त्या आपण केलेली असं त्याच्यात काहीतरी चूक अपराध झाली असेल तू पुरोगंता सद्ग्रह माऊलीच्या जळ आसरांची समज घालू आज ह्या तीर्थात जसे आतापर्यंत कोणत्या कुटुंबाकडे जे काय ज्ञानसुद्धा लेकरा समजून चालणाऱ्याचं त्यांच्या कुटुंबाकडे क्लेश पिढाचं बाजू केलं आणि सत्यान रक्षण केलं त्या आपण रक्षण करू काय त्याचपर्यंत तू आज माऊली पुरोगंता सद्ग्रहण जी काय रीत घालून त्याप्रमाणे तुझ्या पर्यात तीर्था पर्यात हे अज्ञान लेकरा हिलली असं जी काय तुझ्या पर्यात वारी येऊची त्यापर्यंत हिलली असं जो काय जळ असतो जो काय मानपान देऊतो त्यापर्यंत दिलेला असं याच्यात काहीतरी आमच्याकडून मानपान देण्यात चूक अपराध झाली असं तरी तू आज मावळ्यांची समज घे तुझ्या समजेकडे असं तीर्थाचं अधिकाऱ्याचं ती समज घालून जळ असरांची समज घालून आज जी काय सेवा केलं हे मान्य करून घेतलं आणि जसं आत्मापर्यात तुझ्या समजुतीकडे असणारे किंवा नमान चालणारे असं ते जे काय कुटुंबाकडे क्लेपिटा असले त्यांचा बाजू केलं आणि होणारी शुभ पुढे आणि सेवा करून घेतलं त्या आपण करून आंघोळ करू काही
अरे वाह अरे वाह। मित्रांनो तुम्ही बघितलात आजच्या देवळामधलं आमच्या कार्तिकी एकादशी निमित्त आज देवळात कार्यक्रम होता आणि हे मी खूप पहिल्यांदा बघितलं असे कार्यक्रम असतात देवळामध्ये असतात आणि खूप बरं वाटते शूटिंग जेव्हा करतो हे बघायला माहिती पण भेटते आपल्याला या गोष्टीची सगळ्यांची की आपल्या देवळामध्ये असे कार्यक्रम काय काय असतात बरं वाटलं बघायला जेव्हा सगळे देव पाण्यामध्ये म्हणजे हे करत होते पाण्यामध्ये देव निघाले ना ते वाजत गाजत भजन चालू होता भजन करत पाण्यात गेले थिसर देवाला नारळ वगैरे त्या तिथल्या अधिकार माऊली माऊला देवी तिला नारळ वगैरे दिला तो नारळ पाण्यात टाकला अरे वा पाण्यात टाकला पाण्यात आणि त्यानंतर देवाने आंघोळ केली आंघोळ केली आता गेले मंदिरात आरती चालू झाली। अच्छा मला थोडा लेट झाला म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवायला भेटली नाही कारण मला लेट झाला जायपर्यंत मग जेवढी मला व्हिडिओ भेटली आहे तेवढी मी दाखवली आणि मजा आली मला शूटिंग करताना आणि सगळेजण मला सगळे सपोर्ट पण करत होते व्हिडिओ शूटिंग करायला की तू इथे जा तिथे जा आवडतात मला असे कोण बोलत असेल तू चांगली शूटिंग करतो हे ऐकून तर सगळ्यांनी चांगला सहकार्य केला मला तर तुम्हाला असे दादू माझे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके। तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत तुळशीच्या लग्नाची कारण ही व्हिडिओ मी अजूनपर्यंत टाकली नव्हती तुळशीच्या लग्नाची पण आणि आजची पण व्हिडिओ मी ही बनवली ती अपलोड केली नव्हती पण तुम्हाला त्यानिमित्ताने पण बघायला भेटली आणि मला पण आवडला ओके। चला मग आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर काका ओम साईराम।